पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांना ऍबडोमन मध्ये त्रास असताना त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तपासासाठी घेऊन घेण्यात आलं होतं. तपास झाल्यानंतर त्यांना शस्त्रक्रिया करणं हे गरजेचं आहे गॉलब्लेडरची. ते सध्या ब्लड थिनरवर असताना 2 दिवस ती औषधं बंद करण्यात आलेली आहे. 31 तारखेला ते ब्रीच कँडीमध्ये ऍडमिट होतील. एन्डोस्कोपी झाल्यानंतर शस्त्रक्रिया होईल. त्यासाठी पवार साहेबांचे सगळे कार्यक्रम आजपासून स्थगित करण्यात आलेले आहे. एक मिनिट.